you <music> हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना तर हा जो ब्लॉग आहे मी खूप दिवसांनंतर आज शूट करायला घेतलेला होता बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती ब्लॉग जे आहेत ते आलेलेच नाही आहेत तर काही कारणाने मला ना जमत नव्हतं थोडंसं ब्लॉग जे आहे ते करायला कारण ब्लॉगिंग म्हटलं की प्रॉपर वेळ द्यावा लागतो व्यवस्थित शूट घ्यावं लागतं त्यानंतर एडिटिंगला वेळ द्यावा लागतो बरीच अशी कामं असतात तर सकाळी सकाळी मस्त असं झाडांकडे आली आहे मी आणि इथे भोपळ्याचा वेल होता आम्ही लावलेला तर त्याला दोन भोपळे आलेले होते तर तेच मी पाहत होते आणि सकाळी सकाळी ही जी झाडं आहेत ही जी हिरवळ आहे ही पाहून ना खरंच खूप प्रसन्न वाटतं तर उठल्यावरती एक पाच मिनटं मी बाहेर येते या झाडांकडे पाहते छान असं आणि त्यानंतर मग घरामध्ये जाऊन ना सगळ्या कामांना सुरुवात जी आहे ती करते तर पावसाचं वातावरण नव्हतं ना त्यामुळे झाडं जी आहेत ती छानच होतात एरवी आपण जे पाणी देतो म्हणजे नळाचं जे पाणी असतं ते पायपाने वगैरे देतो त्यात आणि पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर फरक भर पडतो म्हणजे झाडं जी ती खूप सुंदर राहतात पावसाळ्यामध्ये हिरवगार सगळीकडे असतं आणि आमच्याकडे झाडं जी आहेत ती भरपूर लावलेली आहेत कोणी कोणी मिस केलं आपल्या या झाडांना हेही मला कमेंट सेक्शनमध्ये न सांगा आणि आपले ब्लॉग जे आहेत तर ते म्हणजे कोणी कोणी मिस केले तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि बऱ्याच जणांचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये अशा कमेंट्स होत्या ना की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही आहे किंवा खूप दिवस झाले ब्लॉग काही ये येत नाही आहे तर हेच कारण होतं की आता पार्लर जसं सुरू झाले तर मला ना कामाची खूप गडबड होते पटापट कामावरून मला तिकडेही जावं लागतं त्यामुळे ब्लॉग जे आहे ते येत नव्हते पण मी प्रयत्न करणार आहे आता दोन्हीही सांभाळण्याचा तर हे सकाळचं रुटीन जे आहे ते होतं माझं मग सकाळी दारं झाडायची हा कचरा जो आहे तो गोळा करायचा हे सगळ्यात अगोदरचं काम असतं आणि सगळेच म्हणजे आमच्या इथे शेजारी पण जे आहेत ते सगळेच सकाळी सकाळी स्वच्छ दारं वगैरे स स्वच्छ करतात आणि आमचा जो परिसर आहे तो चांगला मोठा आहे म्हणजे प्रत्येकाच्या दारामध्ये भरपूर जागा आहे भरपूर झाडं आहेत तर त्यामुळे स्वच्छता ही सकाळी सकाळी करावीच लागते तर हा कचरा जो येतो मी आता गोळा करून घेते आणि आंघोळ वगैरे झालेली नव्हती ना माझी त्यामुळे अवतार जो येतो असा थोडासा दिसतोय माझा तर आता दार मी झाडून घेतली कचरा हा जो आहे हा मी आता भरून घेते आणि टाकून येते त्यानंतर मग सडा रांगोळी वगैरे पण करायची आहे तर तीही मी करून घेते तर खरं तर ना आपल्या ब्लॉगला जे ते रिस्पॉन्स कसा मिळतोय हे पाहण्यासाठी मी आजचा ब्लॉग टाकणार आहे जर या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स मिळाला किंवा तुमच्या कमेंट आल्या की मी रेग्युलर ब्लॉगिंग केलं पाहिजे की नाही तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुमचा अभिप्राय मला आला किंवा कमेंटमध्ये चांगलं तुमचा रिस्पॉन्स मला मिळाला तर मग मी ब्लॉगिंग जे आहे ते आजपासून कंटिन्यू करणार आहे तर इथे सडा टाकून झालेला आहे नळाला पाणी आलेलं होतं तर मग डायरेक्ट पाईप लावून मी सगळी दारं जी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत समोरच्या साईडला ना थोडंसं सा मोकळं वातावरण असल्यामुळे ना माती धूळ खूप येते तर त्यामुळे मग डायरेक्ट पाईप लावून धुवून घेतलं की स्वच्छही वाटतं आणि सडाही मारून झाला त्यानंतर आता इथे मी छोटीशी रांगोळी जी आहे ती काढून घेते दारात हे जे ते ना ते आहे ना म्हणजे हे कोबा थोडंसं मी करून घेतले रांगोळी काढण्यासाठी इथे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चॉकलेटी रंग मारून घेतलेला रांगोळी छान दिसण्यासाठी तर हा जो ब्लॉग आहे ना हा जुना आहे खूप तोही मला काही कारणाने ना टाकता आला नव्हता आणि म्हणजे तुमच्याशी शेअर करता आलेला नव्हता तर त्यामुळे हा असाच राहून गेला होता तर म्हटलं चला आज हा तुमच्याशी शेअर करूयात या ज्या क्लिप आहे या माझ्या मोबाईलमध्ये अशाच होत्या तर म्हटलं शेअर करूया तुमच्यासोबत हा जो व्लॉग आहे तो तर आता इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेते त्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा आहे घरातली कामं सुद्धा करायची आहेत रातचा दिवस कसा जातोय हे माझ्यासोबत पाहत राहा रांगोळी काढून झाली आता मी घरामध्ये आले आणि सर्वात अगोदर तर आता मी खायला करून घेते तर भाजी चपातीच बनवायची होती मसूर होती माझ्याकडे आणि मी ती भिजू घातली होती तर ती बनवता आली नाही मला तर त्याला पूर्ण मोड आलेले होते तर म्हटलं चला त्याचीच भाजी बनवून टाकूयात तर अगदी बेसिक पद्धतीने मी बनवते भाज्या ज्या आहेत त्या तर इथे मी तेल टाकलं सर्वात अगोदर जिरा मोहरे टाकली लसूण टाकला त्याच्यामध्ये कांदा टाकला कांद्यानंतर टोमॅटो टाकला त्यानंतर आपले घरचे मसाले जे आहेत काळं तिखट लाल तिखट हळदी हे सगळं टाकून घेतलं आणि त्यामध्ये ही मसूर होती माझ्याकडे मूग आलेली ती मस्त अशी टाकून घेतली आणि याची मी सुकी भाजी जी आहे ती बनवून घेतलेली आहे अगदी फटाफट अशी भाजी माझी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर बाहेरचं वातावरण पाहू शकताय तुम्ही सकाळी सकाळी खूप सुंदर वाटत होतं रांगोळी वगैरे दारामध्ये होती हिरवळ झाडं असं छान वातावरण दिसतंय आणि आता कुठे ऊन यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता इथलं सुकायला पण सुरुवात झालेली आहे तर आता मला घरातलंही थोडंसं काम होतं तर पहिली मी कपड्याची मशीन जी आहे ती लावून घेतली मी निघणार आहे आता जाण्यासाठी बाहेर आणि त्याच्या अगोदर मशीन जी ती लोड करून घेतली मी झालं का हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे दोन तारीख आज आहे नागपंचमी आणि मी आज बऱ्याच दिवसांनंतर व्लॉग करतेय खूप दिवस झाले ब्लॉगला थोडीशी सुट्टी दिली होती कारण आता पार्लर सुरू झालाय तर मग मला थोडासा वेळ कमी मिळतो इकडे देण्यासाठी तर मग आज स्पेशली वेळ काढलाय सकाळपासूनच मी शूट जे आहे ते केलेलं होतं तर म्हंटल चला तुमच्यासोबत आजचा जो ब्लॉग आहे आपला पूर्ण तर तोही तो शेअर करूयात आणि मी मस्त पैकी अशी मेहंदी काढली खर तर सगळेजण परवाच मेहंदी काढतात पण मी काल रात्री काढली ते ही आमच्या शेजारच्या दिदीने काढली आहे आणि ही मी माझीच काढून घेतली आणि सोनूची तब्येत आज ठीक नाहीये सुट्टी आज त्यालाही त्याच्या बाबांनाही आणि मलाही तर तिघ पण आज खरं तर घरी राहणार होतो पण पार्लरला फोन येतोय सारखा तर मग आता तिकडे जाणं थोडंसं जावं लागणार आहे मला सोनूची तब्येत ठीक नाहीये त्याला दवाखान्यात पण घेऊन जायचंय आज त्याची तब्येत थोडीशी म्हणजे चार पाच दिवस झालं तर नीटच नाहीये त्याचं ताप काही कमी होत नाहीये आणि सर्दी वगैरे पण आहे त्याला पहिलं दवाखान्यात घेऊन जायचे त्यानंतर मग मी पार्लर मध्ये आहे आणि काय काय होते आज दिवस शेअर करते चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया तू नाही का नसेल यायचं तर मग राहू दे झोप घरी हा आमच्या घराचा पूर्ण लुक चेंज झाला इथं पहिलं फर्निचर असायचं या भिंतीला ते फर्निचर गेलं इथं थोडासा वेगळा कलर करायचा प्रयत्न केला पण ते काही व्यवस्थित वाटे ना आम्हाला तो आम्ही आता परत एकदा चेंज करणार आहे पूर्ण हो ना कुलूप कोण लावणार संजीवपा भोपला तो मैडम लोपला है मस्त तो तो, तो। आल है ना नहीं वारी तो आमचा आमच्या वेलाचा पहिला भोपळा आहे आणि हा दुसरा तो नाही अजून तोडला कारण थोडा मोठा होऊ द्यावा है ना छोटा आहे अजून तो हां खूप म्हणजे पटकन येतो आहे ना चार पाच दिवसात तर एवढा मोठा झाला खूप मोठा झाला आहे चलो इकडे आलं मी थोडंसं झाडांच्या साईडला झाडं ना खूप सुंदर झाली आता पाऊस सुरू झाल्यापासून तर कोणी कोणी मिस केलं आपल्या या झाडांना बागेला आणि आपल्या ब्लॉग ला, ला कमेंट सेक्शन मध्ये मा मला सांगायला विसरू नका जायचं बाय बाय करा चलो बाए तर दुपारी आम्ही निघालो म्हणजे जवळजवळ अकरा वाजता आम्ही निघालो होतो दवाखान्यात जाण्यासाठी बारा वाजता क्लिनिक जे आहे ते उघडतं आमच्या इथलं तर आम्ही बारा वाजता गेलो तिथे आम्हाला कळालं की डॉक्टर जे आहेत ते चार वाजता येणार आहेत तर त्यामुळे आम्ही परत घरी गेलो सोनूने आराम केला आणि चार वाजता बरोबर आम्ही त्याला घेऊन परत एकदा हॉस्पिटलमध्ये आलो तर त्याचा ताप काही केल्या कमी होत नव्हता ऑलरेडी त्याला तीन दिवस आधीच ताप होता खूप सारा आणि औषध गोळ्या देऊन सुद्धा त्याचा ताप जो आहे तो बिलकुल कमी येत नव्हता तर त्या दिवशी डॉक्टर म्हटले होते की तीन दिवसाचा कोर्स देतो तीन दिवसात जर ताप कमी नाही झाला त्याचा तर मग आपण रक्ताचा जो रिपोर्ट आहे तो त्याचा काढून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये काय होतंय ते पाहूया मग तेच त्या दिवशी आम्ही केलं आणि मग त्याचं ब्लड वगैरे चेकअप केलं त्याच्यामध्ये कळालं की त्याच्या पेशी ज्या आहेत त्या कमी झालेल्या होत्या आणि पेशी कमी झाल्यामुळे त्याच्या त्याचा ताप जो आहे तो कमी झालेला नव्हता तर याच कारणामुळे ना माझ्याकडून व्हिडिओ जो आहे तो बनत नव्हता म्हणजे घरामध्ये लक्ष द्यावं लागते त्यानंतर पार्लर दिवसभर असतं आणि त्यानंतर परत मग धावपळ पर करून घरी येणं त्याच्याकडे लक्ष देणं त्याचा अभ्यास वगैरे घेणं या सगळ्यामध्ये माझा दिवस कसा निघून जातो आहे ना हेच कळत नाही आहे तर यामुळेच आपले व्हिडिओज जे आहेत ते आलेले नव्हते याच्यामध्ये माझ्या आधीही तीन दिवस गेले आणि त्यानंतर चार दिवस चा मी अजून जास्त काळजी जी आहे सोनीची ती घेतली आणि त्याचमुळे माझे व्हिडिओ जे आहेत ते यानंतर मी कंटिन्यू नाही केला हा व्हिडिओसुद्धा मी इथेच थांबवणार आहे कारण यानंतरही मला शूट जे आहे ते जास्त करावंसं वाटलंच नाही कारण त्याच्या पेशी कमी झाल्यात हे कळाल्यानंतरच मला खूप जास्त टेन्शन आलेलं होतं आणि त्याला असं पाहून मला म्हणजे हे माझं लक्षही लागणार नव्हतं हे व्हिडिओ बनवण्यामध्ये वगैरे तर त्यामुळे इथून पुढे मी व्लॉगसुद्धा कंटिन्यू जो आहे तो केला नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हा अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका आणि यापुढे मी ब्लॉगिंग करू की नको तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडतात की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय